फक्त शिवसेना नेते गजानन कीर्तिकल सुप्रीम कोर्टाच्या समोरून बोलतायत, आपण त्यांचा बाईट ऐकूयात. ये जो राष्ट्रवादी काँग्रेस और शिवसेना ने जो पिटिशन दाखल किया, दाखल करने के बाद उसका हियरिंग आज 11:30 बजे हो गया. 3 जज के बोर्ड के सामने ये मुकदमा चला. शिवसेना और कांग्रेस और एनसीपी के द्वारा हमारे कपिल सिब्बल जी और मनीष सिंह जी और देवदत्त कामत जी ये अपीयर हुए थे. इस मुकदमा में हमने प्ली किया, याचिका किया कि फ्लोर टेस्ट हुआ नहीं है. बगैर फ्लोर टेस्ट से ये सरकार इंस्टॉलेशन हो गया, ये गलत है, ये अनकॉन्स्टिट्यूशनल है. इसके लिए 24 घंटे में फ्लोर टेस्ट करो, डिवीजन ऑफ फोर्स करो, प्रोटेम स्पीकर की अपॉइंटमेंट करो. उसके द्वारे में 288 जो चुने हुए आमदार है जिसकी अभी तक शपथ ग्रहण नहीं हुई, वो शपथ ग्रहण भी करने का काम प्रोटेम स्पीकर करे और फ्लोर के ऊपर डिवीजन का ये वहाँ का प्रक्रिया शुरू करे. ये 24 घंटे में करे, ये हमारी मांग है. कोर्ट ने अभी कोई फैसला नहीं दिया. गवर्नर का क्या कॉरेस्पॉन्डेंस है? अजीत पवार जो देवेंद्र फडणवीस के साथ सपोर्ट के लिए आए थे उसने अपने 54 जो MLA हैं उनके बारे में सपोर्ट का जो खत दिया, ये खत गुमराह करने वाला खत है. ऐसे उनके प्रेसिडेंट सम्माननीय शरद पवार ने कल ऐलान किया था. और असल में आज हमारे पास यानी राष्ट्रवादी के पास 41 MLA के यानी NCP के 41 MLA के सपोर्ट का खत हमारे पास है. तो इस ऐसे स्थिति में ये मेजॉरिटी कैसी साबित हो जाएगी, ये सब तय हो जाएगा फ्लोर के ऊपर डिवीजन ऑफ फोर्स होने के बाद. और उसका टेलीकास्ट करना है, ये भी मांग हम लोगों ने की है. ट्वेंटी फोर आवर्स का आज से मांगा था, लेकिन कल अगर हियरिंग रखी है तो उससे 25 आवर्स लागू हो जाएगा. सर आपला सोबत बात, शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर आता माझ्या सोबत आहेत. सर आज न्यायालयामध्ये जे झालं जी भूमिका आहे त्याबद्दल काय म्हणणं आहे, कारण आज न्यायालयामध्ये जे झालं आहे ते कसं? न्यायालयामध्ये जे झाले ते योग्य झाले. न्यायालयाच्या समोर मुकुंद रोडगी हे आतमध्ये कसे आले, कोणाच्या वतीने आले, शेवटपर्यंत आम्हाला माहिती नाही. त्यांनी सांगितले की 2 अपक्ष आणि 2 BJP वतीने या ठिकाणी मी प्ली करायला आलेलो आहे. आणि त्यांनी कोर्टाच्या समोर अशी बाजू मांडली की राज्यपालाने काय कॉरेस्पॉन्डन्स केलं आहे, काय ऑर्डर केली आहे, याची जांच पडताल करा. कोर्टाला त्यांनी ते अपील केलं त्यांचं म्हणणं, म्हणून त्याची जांच पडताल करण्यासाठी त्यांनी 41 आमदार NCP यांनी जे सपोर्ट दिलेला आहे, ज्यांनी ज्याचा सपोर्ट अजित पवारने सादर केला होता तो चुकीचा कसा आहे, याची जांच पडताल, या सगळ्या गोष्टीचं जांच पडताल करण्यासाठी हिअरिंग उद्या पोस्टपोन झालेली आहे. 10:30 वाजता उद्या हिअरिंग होणार. सरकारने वेळ काढून म्हणणं केलं असं वाटतं तुम्हाला लाईव्हसाठी? एक मिनिट, हे आता आहे सगळं कोर्टाच्या समोर आहे. सरकारचा प्रश्न नाही, 2 मिनिटात आतापर्यंत झाला. सरकारचा प्रश्न नाही, इथे हे कोर्टाच्या समोर आहे. कोर्टाने निर्णय घेतलाय, तो कोर्टाचा निर्णय आम्ही सन्मानपूर्वक मान्य करतो. उद्या आज नाही तर नाही, पण कमीत कमी उद्या तरी आमची जी प्ली आहे, आम्ही जे मागणी केलेली आहे की 24 तासामध्ये तुम्ही फ्लोरचं डिव्हिजन करा, टेस्ट करा, ते आमची मागणी मान्य होईल याच्यावरती आमचा विश्वास आहे. दोन्ही देण्यात आले होते आणि ज्यावेळेस सभागृहात राज्यपालाकडे जे पत्र दिलं होतं त्यामध्ये मराठीत होतं ते इंग्रजीत नाही होतं असंही याबाबत मुद्दा उचलण्यात आला. मराठी आणि इंग्रजी हा विषय नाही आहे महत्वाचा, एक आर्ग्युमेंटचा भाग आहे. कळले की नाही? पत्र हे पत्र दिलेलं आहे, परंतु ते पत्रच मुळात दिलं आहे ते 54 लोकांच्या सहीचं, जी स्ट्रेंथ NCP आहे, ज्या स्ट्रेंथवरती सह्या ज्या आहेत त्या सह्या
विकास आघाडी जी तयार केलेली आहे त्याच्या सपोर्टसाठी अजित पवारच्या हातात होतं ते त्यांनी दाखवलं आणि त्याच्याबद्दलची खातरजमा राज्यपालांनी केली नाही असं आमचं म्हणणं आहे. तर हे होते शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर राणे यांनी या संपूर्ण कोर्टात आज काय झालं याबद्दल माहिती दिली आणि उद्या सकाळी 10:30 वाजता आता पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी होणार आहे.